आली आली भाग्य लक्ष्मी। जयश्री भाविनीचं असं अचानक परत येणं मला तर काही बरं वाटत नाही गोदात्य। का ग बाई, तुला काय संशय आहे वय? मला लई वंगाळ वंगाळ स्वप्न पडतात गोदात्य। वहिने, अगं स्वप्नांचं काय बोलतेस? ज्या माणसाबद्दल आपल्याला काळजी वाटते ना, त्या माणसाबद्दल अशी स्वप्न पडतातच। तिला स्वप्न पडतात आणि त्यात काही सूचनाही मिळतात आणि योगायोगानं त्या खऱ्याही ठरतात आणि त्या काशीताईंच्या संदर्भात असल्यानं मला अधिक काळजी वाटते। नाही काहीच हरकत नाही, मी आजच निघते पुण्याला। हो चाल, बरं मी ठेवते फोन। हा हे अखे काय ग, कुठं पुण्यात निघाली वय? हो रे, जरा महत्वाचं काम, काही महत्वाच्या कागदपत्रांवर सही करायची। मी आता तासाभरात निघेन आणि दुपारपर्यंत परत येते। इथे सगळं तुला सांभाळायचं आणि तसं काही वाटलं तर मला लगेच फोन कर। काय तू काय बी काळजी करू नको, निवांत जा। जावई बापू। हा सासूबाई। आमच्याकडे की नाही एक पद्धत आहे, जावई जेव्हा पहिल्यांदा सासूरवाडीला येतो आणि बायकोला पहिला घास भरवतो ना, तेव्हा तो बायकोचं नाव घेतो। काहीतरीच काय काय, तुमच्याच बायकोचं नाव घ्यायला सांगते मी। पेपर टेबलावर ठेव, तुझी पैशांची बॅग उचल आणि तुझं तोंड काळकरी काढ ना। बोलायची पद्धत झाली, बोलून माणसाचा अपमान करत काय गरज नाही। आखे अग, तुझी ना लायकी की नाही माझ्या समोर उभं राहण्याची। या गावात ना चालता हो तू, आणि पुन्हा जर का या गावात दिसलास ना तर गाठ माझ्याशी आहे। बघणार आहे उजला। नाही आई आई आई, काय करता तुम्ही? काय सोडा, अहो उठाला ते आईला घेऊन चालत उठाला, आपल्याला जायला हवं तिकडे। उठाला काय झालं तुम्हाला? अहो अहो उठाला उठाला, काय झालं? काळजी अहो काय होतंय तुम्हाला? असं असं का करताय तुम्ही? ती दोरी घ्यान करकसून बांधा हिला आणि तोंडामध्ये बोळा कोंबा एक शब्द बी बाहेर पडता का म्हणे? घ्या जरा पटकन। मलाही कळत नाही असं का होतंय, असं का बघतोय मी? मला तरी वाटतंय कोणीतरी तुम्हाला ते औषध। तुझं प्रेम माझ्या बरोबर आहे ना, तोपर्यंत मला काही येऊ शकत नाही। बघ, मला आईना शोधलं पाहिजे आता। तू घरी जा आणि तू घरी जा। नाही तुम्ही एकटे कुठेही जाणार नाही आहात, मी येते तुमच्या बरोबर, आपण दोघही जाऊ। नाही काशी, मी तुला तिथे नाही नेऊ शकत। आली आली भाग्यलक्ष्मी।